नमस्कार बच्चा पाट आजचा आपला व्हिडिओ आहे रिधिमा पांडे या छोट्या पर्यावरणवादी कार्यकर्तेचा त्याआधी तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी रिपब्लिक डे देशाचं आणि एकंदरीतच जगाच्या पर्यावरणाची निसर्ग संरक्षणाची जबाबदारी आता तुम्हा मुलांच्या खांद्यावर येऊन ठेपली यासाठी प्रयत्न करणारी जगातली बरीच छोटी मुलं बरीच आंदोलनं करत आहेत त्यातलंच एक फ्रायडेज फॉर फ्युचर आणि त्याच दृष्टीनं त्या आंदोलनाशी जोडली गेलेली आपली रिधिमा पांडे एकवीस ऑक्टोबर दोन हजार आठला उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये जन्मलेली रिधिमा तिनं तिच्याजवळ अगदी पूर आणि ढगफुटीसारख्या घटना डोळ्याने पाहिल्या आहेत आणि त्या आहेत पर्यावरण रासामुळे होणारे नुकसान तिने आपल्या डोळ्याने पाहिले रिधिमाचे वडीलही पर्यावरणवादी कार्य करते त्यामुळे याबद्दलचा अवेअरनेस तिला लहानपणापासूनच होता रिधिमा माझा भारत हवामान बदलावर उपाययोजना करण्यासाठी कोणती पावलं उचलत आहे असा प्रश्न आपल्या सरकारला विचारते पॅरिस करारावर स्वाक्षरी करताना मंजूर केलेल्या गोष्टीप्रमाणे भारत सरकारनं हवामान बदलाविरोधात काही ठोस पावलं उचलणं गरजेचं होतं पण त्यादृष्टीनं कृती होताना दिसली नाही आणि म्हणून निधीमानं भारत सरकार विरुद्ध एक याचिका दाखल केली राष्ट्रीय हरित लवाद एन जी टी ही राष्ट्रीय यंत्रणा देशातील पर्यावरण प्रदूषण च्या यंत्रणेचं काम करते म्हणजे त्यावर उपाययोजना करते आणि याच हरित लवादानं रिधिमाची याचिका खारिज केली पण जागतिक स्तरावर तिच्या या कार्याची का दखल घेतली गेली आणि बालहक्कांसाठी संयुक्त राष्ट्र समितीसमोर एक खटला दाखल केला गेला त्या खटला दाखल करणाऱ्या कृती समितीनं रिधिमालाही त्यासाठी बोलवलं सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये तो ऐतिहासिक खटला दाखल झाला ज्याचं नाव होतं चिल्ड्रन्स वर्सेस क्लायमेट क्रायसिस यात सहभागी बारा देशांचे प्रतिनिधी म्हणून संयुक्त राष्ट्र समितीच्या प्रतिनिधींशी बोलायची संधी या लहान पर्यावरण रक्षकांना मिळाली त्यात ग्रेटा थनबर्ग तर होतीच पण रिधिमा च या व्यासपीठावरून जागतिक नेत्यांना हवामान बदलावर उपाय शोधून काढण्यासाठी आवाहन आणि त्यांच्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी वाटणारी काळजी तिने बोलून दाखवली ती म्हटली आम्हाला आमचं भविष्य सुरक्षित हवं आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करताय हा प्रश्न विचारून ती जागतिक स्तरावर तिची ओळख निर्माण केली तिने तर अशी ही रिधिमा ती आज गंगेत होणारं प्रदूषण मुक्ती आणि यासाठी जागृती करते मग त्यासाठी ती आंदोलनं करते शाळा मुलांना भेटते त्यात तिला मुलांना सहभागी करून घेते बऱ्याच नागरिकांकडूनही तिला सपोर्ट मिळतो आहे तर अशी ही मुलं मोठं काम आहेत मग तुम्ही पण घेणार ना ह्या पर्यावरण रक्षणाच्या कामात सहभाग अच्छा परत भेटूया पुढच्या व्हिडिओत निसर्ग ठेवा जपूया गड्या बाय